राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे बुधवारी श्रीगोंदा मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्यास सुरुवात केली दरम्यान नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघात लक्ष घालणार नसल्याचे सांगणारे विखे पाटील हे श्रीगोंदा तालुक्यात येऊन बैठका घेऊ लागल्यानं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना ऐनवेळी आघाडीकडून उमेदवारी डावलण्यात आल्यानं त्यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते सुपुत्र असल्यानं राज्यात हा प्रवेश चांगलाच गाजला विरोधी पक्षनेते विखे पाटील हे स्वतः काँग्रेसमध्येच राहिले दरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपण प्रचाराला जाणार नसल्याचं विखेंनी अगोदरच स्पष्ट केलं होतं बुधवारी होळी सणाच्या दिवशी राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते सकाळी बेलवंडी येथे जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला भाजप कार्यकर्ते दिलीप राजकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली अण्णासाहेब शेलार यांच्या निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांच्याही भावना जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासमेत अण्णासाहेब शेलार बाळासाहेब नहाटा दत्तात्रय पानसरे बाळासाहेब गिरमकर भगवानराव पाचपुते विठ्ठलराव काकडे हे उपस्थित होते बेलवंडीनंतर विखे पाटील यांनी काष्टी येथे जाऊन जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते भगवानराव पाचपुते यांची भेट घेतली बंद खोलीमध्ये त्यांनी पंधरा मिनटं चर्चा केली त्यानंतर श्रीगोंदा इथे जाऊन तिथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या या दौऱ्यामध्ये नामदार विखे वैयक्तिक निवडणूकविषयी काहीही बोलले नाही श्रीगोंद्यामधून बाळासाहेब गिरमकर बाळासाहेब नाहटा दत्तात्रय पानसरे भगवानराव पाचपुते विठ्ठलराव काकडे यांनी निवडणूकविषयी भाष्य केलं दरम्यान सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साहजिकच भाजप आणि काँग्रेस असे दोन गट पडणार आहेत निवडणूक काळात असे गट पडू नये यासाठी काँग्रेस विशेषतः विखे गट आणि भाजप गटातील कार्यकर्त्यांना भेटून त्या दोन्ही गटांमध्ये मेळ घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस्तान मीडिया श्रीगोंदा